आजी माजी नगरसेवकांकडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा झंझावात प्रचार सुरू. रॅली काढून लिफाफा चिन्नगर आगारात पोहोचवण्यासाठी कंबर कसली. सध्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराला मिरजेत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मिरजेत शहरातील आजी माजी नगरसेवक, सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभाग रॅली काढून झंझावात प्रचार सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे लिफाफा चिन्नगर आगारात पोहोचण्यासाठी कंबर कसले. आज प्रभाग क्रमांक 4 आणि 7 मध्ये माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅली पार पडली. यावेळी विवेक बंडू शेट्टे, महादेव नलवडे, विद्याताई नलवडे, संतोष माने, मोहम्मदबाई मनेर, अंकुश कोळेकर, प्रसाद मदभाविकर यांच्यासह महिला आणि तरुण मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते. मिरजेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभा, रॅली, कॉर्नर सभा यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून मिरज विधानसभा क्षेत्रातून विशाल पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी आजी माजी नगरसेवकांनी कंबर कसली आहे. आज आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय विशाल दादांच्या प्रचाराच्या निमित्त प्रभाग क्रमांक 4 आणि 7 नंबर या सगळ्या परिसरामध्ये आज पायी मिरवणूक काढण्यात आली, प्रचाराची रॅली काढण्यात आली. आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत प्रभागातील सगळे ज्येष्ठ आणि युवा, त्याच पद्धतीनं महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या. अतिशय उत्साही पद्धतीनं आज प्रचार फेरी प्रभागामध्ये पार पडली आणि आम्ही प्रचार फेरी राबवत असताना लोकांचा उत्साह पाहता, लोकांचा रिस्पॉन्स पाहता, निश्चिंत येणाऱ्या 7 तारखेला विशालदादांना जनता मतदान करून भरघोस मतदानानं निवडून देतील अशा अपेक्षा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मिरज.